माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला बंगाली साडी कशी नेसवायची गौरीसाठी ते दाखवणार आहे. हे पहा, मी एक स्टँड घेतला आहे. ह्या स्टँडला फक्त साडी लपेटून घेतली आहे, एक दोन प्रकारच्या. आतमध्ये एक आहे, वरती एक आहे, जेणेकरून बॉडीचा लुक येईल तसे. त्याला एक पेटीकोट घालून घेऊया. मी ही साडी घेतली आहे, आता आपण पाहूया. बॉडीला कव्हर करण्यासाठी हा एवढा भाग ठेवू बाजूला आपण, आणि इथून निळा करून घेऊया. हे पहा, ही मी निळ्या केलेल्या आहेत. आता जरा व्यवस्थित करून घेऊया आणि ह्याला एक पिनअप लावून घेऊया. हे पहा, इथे एक पिनअप करून घेऊया. हे पहा, हा पदर आहे. या पदराच्या पण आपण निऱ्या बनवून घेऊया. हे पहा, आता आपण इथे पण पिनअप लावून घेऊया, जेणेकरून आपल्याला साडी नेसायला सोपं जाईल. तर साडीला गुंडी असल्यामुळे तुम्हाला जरा व्यवस्थित दिसणार नाही, पण तुम्ही पाहू शकता पिन केलेलं आहे. तशाच प्रकारे आपण खाली पण एक पिनअप मारून घेऊया. हे पहा, मी आता पदराच्या खालच्या बाजूला पण पिनअप करून घेतला आहे. नॉर्मल साडीचा जो पदर घेतो त्यापेक्षा थोडासा लांबीला जास्त ठेवायचा पदर. आणि हे पहा, झाली आपली पूर्वतयारी. चला तर मग आता साडी नेसून घेऊया आपण. हा जो भाग आहे आपण बॅक साईडने बॉडीचा बॅक कव्हर करण्यासाठी वापरूया. हाईट प्रमाणे घेऊन आपण आतमध्ये खोचून घेऊया. हे पहा, ह्या आता निरे आतमध्ये आपण खोचून घेऊया. व्यवस्थित केलेले आहे, मी खोचून घेऊया. मी आता त्यावरती बॅक कव्हर करून घेते मी व्यवस्थित. बॉडी ठेवून बॉडीला ब्लाऊज घालून घेतला आहे. आता हे जे आपण पिनअप केलं आहे इथे काही, हे बॅक साईडला टाकून घेऊया. आपण साध्या साडीला कसं राऊंड मारून इकडनं असं घेतो तसं न घेता डायरेक्टच टाकल्याने तुम्ही पाहू शकता. तर हे जे इथलं आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला. पेन आहे ते ब्लाऊजला फिट करून घेऊया. पेन काढून पदराचा थोडं व्यवस्थित करून घेऊया. हे पहा, अशा प्रकारे हे बॅक साईडला जे आपण पिनअप केलेलं आहे ते काढून घेऊया. आणि हे काढून घेऊन हा जो भाग आहे पदराचा असं घ्यायचं आहे आपल्याला. हा खांद्यावर न घेता इथून अशा प्रकारे घेऊन थोडेसे ह्याच्या पण असं निऱ्या करून घेऊया. थोडेसे आपण बारीक बारीक एक दोन तीन. हे पहा, आणि हा
ह्या ह्याच्या खाली हा पोर्शन पॅक करून टाकायचा आहे आपल्याला इथं पिनकनी. हे पहा अशा प्रकारे. आणि हा जो भाग आहे हा आपण कव्हर करून घ्यायचा आहे. व्यवस्थित करून घेऊया बॅक साईडच्या. तर आपण आता इथे पिनक लावून घेऊया. लावून घेते इथं. मी इथं पिनप लावून घेते. झाले माझ्या ऑलरेडी पिनप. आता पाहू शकता तुम्ही हे पहा इथं जरा थोडस फ्रीला आहे तर व्यवस्थित करून घेऊया जेणेकरून आपल्या साडीला आणखी लुक येईल. ह्या साडीला जरा गोंडी असल्यामुळे तुम्हाला असं दिसतंय तरी पण चालेल असं काही नाही. बॅक साईड व्यवस्थित करून घेऊया. हे पहा आणखी थोडा आपल्या साडीला लुक व्यवस्थित येईल. हे आपण घालून घेऊया. तुम्ही पाहू शकता समोरून साडीचा लुक. हे पहा मी ह्या नोटा घेतलेल्या आहेत आणि ह्या अशा पिनअप घेतल्या आहेत. फाईलला लावण्यासाठी घेतो तशा टाईपमध्ये आपण ह्या नोटा एकाला एक लावून घेऊया थोड्याशा अंतरावर. आणि ह्याला असं इकडने आणि ह्या साईडने पिनअप लावून घेऊया जेणेकरून नोट खराब होणार नाही. हे पहा तसंच आणखी लावून घेऊया अशा प्रकारे. हे पहा असं आपण एक गौरीच्या हाईटप्रमाणे एक 8-10 नोटा लावून घेऊया. इकडे हा पहा हा एक दोरा घेतला आहे मी आणि हा असं थोडासा हे करून इथं छोटासा टिस्कू लावून घेऊया. जास्त मोठा नाही छोटासा. आणि हे पहा असा दोरा. ही एक मी तांब्याची कळशी घेतली आहे. त्याला गोल्डन कलरचा पेपर लपेटून घेतला आहे. आता आपण ह्यात पैसे ठेवून घेऊया. आता हे जे आपण केलेलं आहे हे अशा प्रकारे इथे सोडू आणि हे गौरीच्या हाताला अशा प्रकारे बांधून घेऊया. तसं हॅलो फ्रेंड्स, कसं वाटलं माझी आयडिया? तुम्हाला आवडली असेल तर जरूर कमेंट्समध्ये मला सांगा. लाईक करा माझ्या चॅनलला, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.